अमरावतीत होणार तिरंगी लढत, बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की महाविकास आघाडी, कोणाचा होणार नुकसान? अमरावती लोकसभा मतदारसंघ हा विदर्भातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, जिथं नवनीत राणांविरुद्ध बळवंत वानखळे असा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात रंगीत सामना होणार आहे. पण या दोन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रहार संघटनेच्या बच्चू कडूच्या उमेदवाराची एंट्री झाली. दिनेश भूब यांना प्रहार संघटनेचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळं अमरावती लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होऊ शकते. राणांविरुद्ध रिंगणात उतरलेले दिनेश भूब हे नेमके आहेत तरी कोण, जाणून घेऊया. नवनीत राणा आणि रवी राणा हे अमरावतीतलं असं दाम्पत्य आहे की ज्या पक्षानं राणांना उमेदवारी दिली त्याच राणांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यावरून नुकतंच बच्चू कडूंनी भाजपवर घणघणाती टीकाही केली होती. दुसरीकडे हनुमान चालिसा पठण प्रकरणावरून याच राणांनी थेट ठाकरेंशी पंगा घेतला होता. अशातच सन 2019 नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून निवडून आल्या. पण आता या राणांना महायुतीतीलच शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आणि अपक्ष आमदार बच्चू कडूंनी उघडउघड विरोध केला आहे. त्यामुळे कडू यांचे उमेदवार दिनेश भूब चर्चेत आले. कोण आहेत दिनेश भूब? दिनेश भूब यांची कट्टर शिवसैनिक म्हणून अमरावतीतली ओळख आहे. सर्वांशी जुळून घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. प्रहार संघटनेत प्रवेश करण्याआधी ते ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक होते. अमरावती महानगरपालिकेत ते 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 2002 ते 2007 या काळात त्यांनी अमरावतीत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणूनही काम केलं आहे. 2007 ते 2012 श्रीकृष्ण पेठ अमरावती शिवसेना, 2012 ते 2017 अंबापेठ अमरावती, 2017 जवाहर स्टेडियम अमरावती, असे 4 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सन 1989 ते 1993 शिवसेना, त्याचबरोबर सन 1989 ते 1993 शिवसेना उपशहर प्रमुख अमरावती, 1992 ते 2005 भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अमरावती, 1999 ते 2011 शिवसेना शहर प्रमुख अमरावती, 2018 ते 2022 शिवसेना जिल्हा प्रमुख अमरावती, तसेच सद्यस्थितीत शिवसेना शहर संपर्क प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. तसेच 2019 ते लोकसभेसाठीही इच्छुक होते. मुस्लिम आणि इतर धर्मियांमध्येही त्यांचंच चांगलं काम आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून गोरगरीब आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचं काम मोठं आहे. तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये दिनेश भूब यांचं मोठं काम आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये दिनेश भूब हे महाविकास आघाडी की महायुती या दोघांपैकी कोणाला भारी पडतील हे येणारी वेळच सांगेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.